नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय भूगोल धडा 2 स्थान आणि विस्तार याचा स्वाध्याय। आपण मित्रांनो पाठच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल की आपण आधी पहिला धडा आणि त्याचा अर्थ थोडा समजून घेतला होता। तर मित्रांनो आता आपण याचा स्वाध्याय पाहणार आहोत। तर मित्रांनो चला सुरू करूया। प्रश्न 1, खालील विधाने योग्य की अयोग्य ती लिहा, म्हणजे चूक की बरोबर हे लिहायला सांगितलेलं आहे आणि ते दुरुस्त करून लिहा असा सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे। तर मित्रांनो पहिलं काय आहे, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, हे विधान बरोबर आहे की अयोग्य आहे? तर मित्रांनो हे आहे योग्य। भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे। तर मित्रांनो भारताच्या मध्यातून मकरवृत्त नाही तर कर्कवृत्त गेलेलं आहे। ई, ब्राझीलच्या रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे का? तर मित्रांनो याचं उत्तर आहे अयोग्य, कारण ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा हा जास्त आहे, कमी नाही आहे। ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विश्ववृत्त जाते। तर मित्रांनो हे योग्य। मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये एक लाईन खेचून दाखवलेली आहे, ती विश्ववृत्ताची होती। तर मित्रांनो तुम्ही ते तो व्हिडिओ पाहू शकता। उ, ब्राझील देशातला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे का? तर मित्रांनो अयोग्य, त्याला पॅसिफिक महासागराचा किनारा नाही तर अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे। आम्ही पाठच्या व्हिडिओमध्ये आकृती समजून दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे। तर मित्रांनो हे अयोग्य आहे। ए, भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात। तर मित्रांनो हे योग्य उत्तर आहे। आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। मित्रांनो थोडक्यात उत्तरे लिहा। अ, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? तर मित्रांनो याचे उत्तर असे आहे की भारत आणि या ब्राझील या देशांना भारत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ना, पहिलं तर भारताला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 20 भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले आणि त्यानंतर विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले आणि विविध वित्तीय समस्या आणि आर्थिक समस्या, म्हणजे आर्थिक म्हणजे पैशासंबंधित समस्या आणि त्या आर्थिक स्थितीला लागलेल्या मंदवेग ह्या गोष्टींना सुद्धा भारतीयांना सामोरे जावे लागले। आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ब्राझील देशाला सुद्धा विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले। तर मित्रांनो हे असे होते याचे उत्तर। आता आपण मित्रांनो प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया। भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? तर मित्रांनो ह्याचं उत्तर असं आहे की ब्राझीलचे स्थान उत्तर दक्षिण या पश्चिम गोलार्धात आहे आणि भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे आणि ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे। तर मित्रांनो हे होतं ह्या प्रश्नाचं उत्तर। आपण मित्रांनो प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया। इकडे भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा। तर मित्रांनो हा आता आपण समजून घेऊयात। मित्रांनो भारतामध्ये अक्षवृत्तीय विस्तार हा भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8.4 उत्तर अक्षवृत्त ते 37.6 उत्तर अक्षवृत्त आहे। अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6.45 अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे। तर मित्रांनो हे होतं याचं उत्तर। आणि रेखावृत्तीय विस्तार, भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68.7 पूर्वी रेखावृत्त ते 97.25 पूर्व रेखावृत्त आहे। आणि ब्राझील अक्षवृत्तीय विस्तार ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार 5.15 उत्तर ते 33.45 दक्षिण असा आहे आणि रेखावृत्तीय विस्तार हा 34.45 पश्चिम रेखावृत्त ते 76.48 पश्चिम रेखावृत्त असा आहे। तर मित्रांनो हे होतं याचं उत्तर। तर आपण मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक, तर मित्रांनो हे तुम्ही धड्या वाचताना समजलं असेल तुम्हाला, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉइंट आहे। दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत
सीमेलगत नाहीत। तर मित्रांनो याचे उत्तर आहे चिली इक्वेडोर। आता दोन्ही देशातील राजवट टिंब टिंब प्रकारची आहे। तर मित्रांनो ह्या दोन्ही देशांची राजवट ही प्रजासत्ताक प्रकाराची आहे। मित्रांनो हे होतं याचं उत्तर। मित्रांनो आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया। खालीलपैकी कोणत्या आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दाखवतो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे हा भाग। खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे क हा भाग। तर ऊ बघूया प्रश्न। गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? तर मित्रांनो धडा वाचून आणि बघून तुम्हाला समजूनच येईल की भारत हा उत्तर हे उत्तर याचं उत्तर आहे उत्तर भागामध्ये आहे। आणि ए प्रश्नाचं उत्तर बघूया। आता प्रश्न बघूया। गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ब म्हणजेच दक्षिण गोलार्धात आहे। मित्रांनो हे होती यांची उत्तरं। तर तुम्हाला मित्रांनो हा याचा स्वाध्याय कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ प्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपण असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।